मित्रांनो, मी कल्पे दिनेश्राव क्रिएटिव्ह लीडरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप दिवसांनी नाही म्हणता येणार, खूप वर्षांनी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि आज व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे मागे गणेश उत्सवानिमित्त आपल्या चौलमध्ये मुखडी गणपतीजवळ जन्मोत्सव फार मोठा थाटामाटात साजरा केला जातो. आणि याच्या पूर्वी पण मी हा उत्सव आपल्या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवर दाखवण्यात आलेला आहे. मला वाटते 2 वर्षाआधी आपण ती व्हिडिओ टाकली होती. बट आता ज्यावेळेस नवीन का असणार आहे की नवीन मी जी काय पालखी काढली जातात ती आपण यात कव्हर करणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला इथे कीर्तन आणि जन्मोत्सव हा कशा प्रकारे साजरा केला जातो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच आज दिवसभरात म्हणजे संध्याकाळी काही भजन आहेत आणि काही दिव्य रोषणाई केली जाते हे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तर मला असं वाटतं की ही सगळी गोष्ट आपण एका व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, तर मला कदाचित 2 भाग बनवावे लागतील. तर एका भागमध्ये आपण जेवढं कव्हर करता येईल तेवढं आपण कव्हर करू आणि दुसऱ्या भागामध्ये जे काही राहिलेली असेल ती आपण व्हिडिओ कव्हर करू. तर चला, आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट थेट पालखीला जाऊ. तिथे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे पालखी घेऊन मंदिरात आणली जाते आणि कशाप्रकारे गणपतीचा उत्सव साजरा केला जातो. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आपल्या बरोबर आहेत जोहूलचे शिवसेना प्रमुख श्री सुरेंद्र मात्रेजी मामा. तर तुम्ही काय सांगाल आता आपलं जे काही गणेश उत्सव तुम्ही साजरे करू सगळ्या भागात थाटामाटात साजरा केला. आणि आपल्या इथं चौल मध्ये तर प्रत्येक बरीच मंदिर आहेत गणपती अष्टविनायकाचं मंदिर पण चौकमध्ये आहे ना. मुकुंठ गणपती मुख्य गणपती याला बोलतो हा पुरातन गणपती म्हणजे 30-40 वर्षापूर्वी त्या गणपतीला एक दात आला असे एक कथा होती. आम्ही लहान असं बघायला गेलो आम्हाला पण गणपतीला एक दात आला आहे असं त्यावेळेला एक वातावरण झालं होतं. म्हणजे त्याच्यामुळे हा स्वयंभू गणपती आहे, हा संसारात पाहणारा गणपती आहे.
आणि गेले कित्येक वर्ष ह्या गणपती देवस्थान गणपती देवस्थान हे गावचे आहे. या गावचे मार्फत ह्यांची सगळी व्यवस्था केली जाते. कित्येक वर्ष गणपतीच्या आरतीला पालखी काढली जाते आणि तिथे गावकरी पालखी नसते. आता म्हणतात पालखी धन्यवाद. आता आपली पालखी सुरू झाली.
बरोबर म्हणाला, टाइम नाही बरोबर आहे की नाही?